शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना संजय राऊत आणि त्याचे कुटुंबीय शेवटपर्यंत माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबतच त्यांनी मैत्री बंगल्याचा सर्च आणला होता. माझे तिन्ही फ्लोर त्यांनी चेक केले. जेवढे डॉक्युमेंट्स पाहिजे होते सगळे त्यांनी घेतले. पण हेच डॉक्युमेंट घेतले जे आम्ही ईडीच्या वेळी सबमिट केलं होतं आणि जे डॉक्युमेंट्स आहेत जे राऊत साहेबांनी इन्कम टॅक्स आणि राज्यसभेचा फॉर्म भरताना जे सबमिट केले तेच डॉक्युमेंट घेतले. परंतु ज्या कारणासाठी त्यांनी सर्च घेतला पत्राचाळीसाठी पत्राचाळीचा सिंगल डॉक्युमेंट्स त्यांना मिळाला नाही मिळणार नाही ही खोटी कारवाई आहे. ही खोटी कारवाई आहे. ही चुकीची कारवाई आहे. उद्धव साहेब ठाकरे यांना एकटं पाडण्याची कारवाई आहे. तरी सुद्धा उद्धव साहेब सुद्धा झुकणार नाहीत आणि संजय राऊत तर झुकणार. त्यांनी मुलीला दुसरा आमच्या दादरच्या घरी घेऊन गेले. तिथे सुद्धा त्यांना 7-8 तास तिथे घालवले. कळलं का? आणि ही कारवाई जी आहे ही अत्यंत वाईट आणि चुकीच्या पद्धतीने आहे. परंतु संजय राऊत हा कट्टर बाळासाहेबांचा सैनिक आहे. बाळासाहेबांचा सैनिक आहे कट्टर. झुकेंगे नाही आणि शिवसेना सोडणार नाही. जे आमचे पळकुटे गेलेत ना ईडीला घाबरून गेलेत त्यांना हा मेसेज आहे की संजय राऊत ईडीला घाबरला नाही. अटक केली तरी नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबतच. दरम्यान सुनील राऊत अर्थातच संजय राऊतांचे बंधू यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. संजय राऊत हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कायमच उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिलेली आहे. दरम्यान आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांना घेऊन ईडीची जी संपूर्ण टीम आहे ईडीचे अधिकारी ही ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले होते. त्यांचे बंधू देखील त्यांच्यासोबत आहेत. मात्र त्याचवेळी आपण बघितलं मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवसैनिकांना अभिवादन देखील संजय राऊतांनी केलेलं आहे.